आता कि देशाच्या लोकसभेमध्ये या मतदार संघातून मला जवळपास 4 वेळेला लोकांनी मताचा विक्रम करून लोकसभेमध्ये पडता जाऊ साधी करता तेव्हा माझे जाणं अधिक असायचं पण अलीकडच्या काळामध्ये दवाखान्या वाढल्या त्या वेगळ्या होत्या त्यामुळे साहजिकच मी निश्चयानं खोजून सारखं येऊ शकलो नाही. आज काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं आल्याच्या नंतर आज सकाळी मला संघटनेचे अध्यक्ष संजय वाघिले यांचा फोन आला की पत्रकारांना भेटायची इच्छा आहे आणि त्यासाठी त्यांनी आणि म्हणून मी आज या ठिकाणी आलो तुम्ही आजच्या संख्येत झाला त्या पहिल्यांदा तुमचंच या ठिकाणी स्वागत करतो. आजची परिस्थिती ही राज्याची देशाची एक अविवेगळी अशा प्रकारची आहे. सामान्य लोकांचे प्रश्न वाढत आहेत आणि केंद्राची सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांना त्या प्रश्नाच्या संबंधीची आस्था नाही. असं उदाहरणार्थ आपण बघतो तुमच्यापैकी अनेक जण दुचाकी वाहन किंवा अन्य वाहन वापरत असतील सर्वांचा दर दिवशी पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमती काही ना काहीतरी वाढल्या हे तिचा उपयोग वाढायला होईल. आजही वाढल्या काल वाढल्या बरोबर वाढल्या असं कधी घडलं नसतं. केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात येतं की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या किमतीचा प्रभाव आहे आणि मला आठवत आहे की सहाय्यक पडण्याच्या पूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या किमती एकदम खाली आल्या पण केंद्र सरकारने या देशाच्या पेट्रोलच्या किमती कमी केल्या नाही किंवा दुनियेच्या पेट्रोल निर्माण करणाऱ्या देशांच्या किमती या खाली होत असताना इतर असे किमती वाढत आहे यांच्याचं महत्त्वाचं कारण पेट्रोल हे सरकारी उत्पन्न वाढवण्याचं साधन आहे हा दृष्टिकोन भाजपच्या सरकारने सध्या स्वीकारलेला आहे. मला आठवत आहे नरसिंहरावांचं जे नरसिंहरावने मनमोहन सिंगांचं सरकार होतं त्या सरकारमध्ये मी होतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलच्या किमती वाढल्या आणि म्हणून आम्हाला किमती वाढवायचा निकाल घ्यावा लागला आणि हा निकाल घेतल्याच्या नंतर 10 दिवस राबवतात पार्लमेंटचं काम चालू न देण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीने विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी घेतली होती. म्हणजे दुनियेत किमती वाढल्या म्हणून किमती वाढवल्या तरी त्या ठिकाणी एक वेगळी भूमिका घेतली आणि आज तोच पक्ष सत्तेवर असताना दर दिवसाला पेट्रोलच्या डिझेलच्या केरोसिनच्या किमती वाढवतोय आणि सामान्य माणसाला महागाईच्या संकटात अधिक ढकलण्याच्या संबंधीचं काम करतोय. लहान रस्त्याचा विद्युत पुरवठा हा 3 प्रकारचा आहे. एक कोळशापासून वीज, दुसरा ज्याला आपण हायड्रो म्हणतो मोठ्या धरणाच्या पाण्यापासून वीज आणि तिसरी औष्णिक अणुवीज
કે મારા સંસ્થાના ફૂલ કેવા પૈસા કરી શહેર હશે. આજ વિજયસિંહ સર એ કવિ કરદેશ્યા સચિવ કઈ કાળજી ઘીસી ફાળજી ની ભૂમિકા રાજ્ય સરકારની ઘીસી અને ત્યાચ્યામધ્ये સગળ્યાત મહત્વાચं કારણ हे पोलिसाच्या किमती कमी करण्याच्या संबंधीचा आग्रह हा आपल्या ठिकाणी झाला. पण आज सुनी केंद्र सरकारचे त्या खात्याचे मंत्री महाराष्ट्राचे सचिव जाधवे यांनी त्या ठिकाणी अखिल मतं मांडली आणि सांगितलं की महाराष्ट्र सरकारकडनं 3,000 कोटी रुपयाचं कोळसा पुरवणार या संबंधीची रक्कम आहे ती आली नाही, त्यांच्याकडे थकबाकी आहे आणि त्यामुळं आज केंद्र सरकारला अडचणींना तोंड द्यावं लागते. मी माहिती घेतली 3,000 कोटीचं देणं आहे ही बस खरी आहे, त्याचे 1,400 कोटी हे द्यायची व्यवस्था काल मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी केलेली आहे, ती आज उद्याची रक्कम जाईल. पण मी तुम्हाला दुसरा प्रश्न सांगत होतो की महाराष्ट्राच्याकडून कोळशाची किंमत द्यायला 10 ते 12 दिवस उशीर झाला म्हणून केंद्राचे मंत्री महाराष्ट्र सरकारवर आरोप करतात आणि दुसऱ्या बाजूला GST ची रक्कम महाराष्ट्रातून केंद्र सरकारने वसूल केली आहे ती 35,000 कोटीची आहे. ते 35,000 कोटीचं येणं महाराष्ट्राचं केंद्रापासून आहे आणि ते गेल्या काही महिन्याच्यापासून अद्याप देत नाही. एका बाजूनं 35,000 कोटी ही महाराष्ट्राची रक्कम आपण थकवायची आणि कोळशाच्या किमतीला 8 ते 10 दिवसात आम्ही या संबंधीची पूर्तता करतो काही रकमेची हे सांगितल्याच्या नंतर सुद्धा महाराष्ट्र सरकारवर दोषारोप करायचा ही गोष्ट काही योग्य नाही आणि ते दुर्दैवानं आज या ठिकाणी घडतंय. मी अनेक वर्ष बघितलं आहे, आता यंदाच्या वर्षी 54 वर्ष माझं आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि देशाच्या संसदेमध्ये सतत राहून मी अनेक गव्हर्नमेंट बघितली, वेगवेगळी बघितली. वेगळी याचा अर्थ महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार दिल्लीमध्ये हे अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं सरकार, कधी देवेगौडांचं सरकार, कधी गुजरातचं सरकार, असे अनेक सरकार आम्ही पाहिली. पण एक साधारणतः फक्त असे असायची की राज्य सरकारच्या प्रश्नाच्या कधी केंद्राचा दृष्टिकोन हा सहानुभूतीचा असायचा. पण आजचं हे सरकार भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यांना आणि विशेषतः तिथं नॉन BJP सरकार आहेत त्यांना काही ना काहीतरी करून दोषारोप करायचा किंवा आपल्या सत्तेचा वापर हा चुकीच्या पद्धतीने करायचा हा दृष्टिकोन सध्या स्वीकारलेला आहे आणि तो ठिकठिकाणी आम्हाला बघायला मिळतो. तिची अनेक उदाहरणं मला या ठिकाणी सांगता येईल. आज या देशामध्ये काही यंत्रणा अशा आहेत, त्या यंत्रणाचा गैरवापर हा फौजोफजी घेतला जातो. असं उदाहरणार्थ CBI, ED, इन्कम टॅक्स, नॉर्कोटिक्सच्या संबंधीची यंत्रणा, या सगळ्या गोष्टीच्या यंत्रणेचा वापर हा यथेच्छपणाने त्या राज्यातल्या विविध संस्थांच्या व्यक्तींच्यावर अधिकाऱ्यांच्यावर करण्याच्या उद्देशाची भूमिका आज केंद्राने घेतली आहे. CBI ठरवण्याचं त्या संबंधीचं धोरण वेगळं आहे. कोणत्याही राज्यामध्ये CBI ॲक्शन घ्यायची असेल तर राज्य सरकारची पूर्ण परवानगी ही घ्यावी लागते. महाराष्ट्रात ही परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला ॲक्शन घेता येत नाही अशा प्रकारचं धोरण राज्य सरकारने स्वीकारलेलं होतं. पण अलीकडे काय दिसतं
तृतीय से लेकर राजस काही गजल त्या तिसर शिवाय गेल्यानंतर तिथे लागे झोले हे महाराष्ट्रात आहेत असं दाखवून महाराष्ट्रात सुद्धा शिवली आहे त्या ठिकाणी सत्तेचा गैरवापर करून या ठिकाणी सरकारला अडचणीत आणण्याच्यासाठी प्रयत्न करतात. आपण काही उदाहरणं देतायची आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की आपल्या राज्यावरील मुंबईच्या पोलीस कमिशनरनी त्यावेळेच्या गृहमंत्र्यांच्यावर काय आरोप केले. आरोप काय केले, 1, 2, 3, 4 त्यांनी आरोप केले. त्या आरोपाचं साधारण प्रत्यक्ष काही कुणी बघितलं नाही, पण त्या आरोपामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून वादग्रस्त रक्कम गोळा करण्याच्या संबंधीच्या सूचना केल्या असं सांगितलेली. ही तक्रार त्यावेळेच्या कमिशनर पोलीस मुंबई यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे केली, माझ्याकडे केली. मी त्यांना विचारलं की तुम्ही ही तक्रार करताय, जरूर चौकशी करू, पण हा आदेश दिला असं म्हणतात त्याची कुठं अंमलबजावणी झाली का? त्यांनी स्वतः सांगितलं आम्ही करणार नाही आणि केली नाही. पण अंमलबजावणी केली नसताना वस्तुस्थिती अर्थ खरंच सांगितलं का याची चौकशी व्हायची. अंमलबजावणी करून पैसे वसूल केले का ते उत्तर नाही अशा प्रकारचं आहे. आणि काही ठिकाणी काही अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पैसे वसूल करण्याचं काम केलं अशा भागाची तक्रार ऐकायला मिळाली. त्या तक्रारी होती अनिल देशमुख यांना आम्ही सत्तेपासून बाजूला व्हायचा निर्णय घ्यायला सांगितलं. आणि आम्ही सांगितलं आम्ही चौकशी करू, चौकशीत तुमची भूमिका वेगळी आणि सत्तेवर आधारित आहे हे कळलं तर तुमचा राजीनामा आम्ही परत देऊ. पण आज चौकशी होईपर्यंत तुम्हाला सत्तेवर थांबता येणार नाही. त्यांनी थांबून तो राजीनामा दिला. आता ते जे आयुक्त आहेत त्यांच्यावर लागोपाठ तक्रारी आणि आरोप रोज येत आहेत. त्यांच्याविरुद्ध काही खटले प्रस्ताव भरले. दुसऱ्याच्याविरुद्ध त्यांनी तक्रार केली त्या गृहमंत्र्यांनी एका दिवसाच्या आज राजीनामा दिला. पण ही तक्रार करणारा कमिशनर पोलीस त्या दिवसापासून 8 दिवसापर्यंत कुठे गायब झाले त्याचा पत्ता लागत नाही. ते देशात आहेत का, देशाच्या बाहेर आहेत का, याचं काही चित्र दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की केंद्र सरकारची ही जबाबदारी आहे, केंद्राला कळवलं की तुमच्याकडे देश पाठवण्याची यंत्रणा आहे, तुमच्याकडे बाहेरच्या देशात सुद्धा चौकशी करण्याची यंत्रणा आहे. कमिशनर पोलीसच्या लेवलचा अधिकारी गायब होतो ही गरज गंभीर आहे. पण त्याच्या स्वागतासाठी केंद्राच्या यंत्रणेनी काही पावलं टाकलीच अशा प्रकारचं चित्र त्या ठिकाणी दिसत नाही. आता दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की आता मराठींनी सांगितलं की CBIचा वापर गैरवापर केला जातो, ईडीचा गैरवापर केला जातो, इन्कम टॅक्सच्या संबंधीच्या यंत्रणेचा गैरवापर केला जातो, नार्कोटिक्सच्या यंत्रणेच्या संबंधीचा सुद्धा गैरवापर आज केला जातो. जे सरकार केंद्र सरकारच्या विचाराचं नाही, जिथं भाजपची सत्ता नाही, त्या सरकारला या यंत्रणेच्या माध्यमातून डिस्टॅबिलाइज करायचं, अस्थिर करायचं हे त्याच्या माध्यमाचं सूत्र आहे. आणि केंद्राची जबाबदारी की देशामध्ये स्टॅबिलिटी असली पाहिजे, स्थिर सरकार असली पाहिजे. पण ती जबाबदारीचं विस्मरण ठेवून आज महाराष्ट्रामध्ये किंवा आपण बघतो की तामिळनाडू तुमच्या वेस्ट बेंगॉलमध्ये जिथं भाजपची सरकार नाही तिथं या नात्या पद्धतीनं तिथली सरकारं ही डिस्टॅबिलाइज करण्याच्या संबंधीची पावलं टाकली जातात.
आता आणखी दुसरी एक असलेला दिसेल आणि ती म्हणजे ईजी. आता ही ईजी खरं सांगायचं म्हणजे वर्ष 2 वर्षाच्या पूर्वी ईजी नावाची यंत्रणा आहे ही सुद्धा माझ्या स्वतःला माहीत नव्हतं. अलीकडे सतत त्या या संस्थेचा वापर करून लोकभुक्तीजींना एक प्रकारचं जलफलाखाली ठेवण्याची भावलं ही चाकाय लागलेली दिसतात असं दिसतं. आता उदाहरणार्थ भावना गावडे गवळे नावाच्या एक भगिनी 3-4 लोकसभेच्या मेंबर शिवसेनेच्या आणि त्यांच्या संबंधी काही आरोपांचे खर्च घेऊन ईडी त्यांच्या घरी जातात, त्यांच्याकडे छापे मारतात, त्यांच्या खटले मारतात, त्यांना अटक करण्याच्या तयारीचा अर्ज आहेत. अशा प्रकारचं चित्र एका महिला खासदाराच्या संबंधी सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणखी अशी बरीच उदाहरणं सांगता येते, काही मंत्र्यांच्या संबंधी सांगता येते आणि खुलाबी आणखीन काही मंत्री महाग असतात ते त्यांच्या विरुद्धसुद्धा ईडीनी चौकशीचा ससेदारा हा चालू केलेला आहे आणि शासनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मंत्र्यांच्यावर या प्रकारचे एक प्रकारचं दडपण किंवा दबाव आणण्याच्या संबंधीची कामगिरी आज त्या ठिकाणी केली जाते ते चित्र आपल्याला बघायला मिळतं. आता आणखीन एक यंत्र आहे खरं सांगायचं म्हणजे ही सुद्धा फारशी माहीत नव्हती आणि ती म्हणजे नास्को चिप्सच्या संबंधीची आमदे पदार्थ आणि त्या संबंधीची एक यंत्र. आणि आपण बघितलं की नवाबमध्ये एक राज्याचे एक मंत्री आहेत त्यांच्या दावायच्या संबंधी त्यांना ते की त्यांना फारसा म्हणजे तुरुंगात ठेवलं ते सांगत होते कशाचा त्यांचा संबंध नाही पण तरी या यंत्रणेच्या मार्फत त्यांना एक प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. नवाबी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहेत आणि तो प्रवक्ता खूप केंद्र सरकारच्या भूमिकेच्या विरोधी काही मतं मांडतात आणि त्याला तुम्ही वृत्तपत्र टेलिव्हिजन प्रतिनिधी त्याला महत्त्व देतात आणि त्यामुळं त्यांना त्रास देण्याच्यासाठी डायरेक्ट त्यांचा हल्ला करता येत नाही म्हणून त्यांच्या दावावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गेले काही महिने त्यांना त्या ठिकाणी तुरुंगात ठेवलं गेलं, त्यांचा आरोप केला गेला की काही ज्या आयटमला बंदी आहे असे आयटम त्यांच्याकडे सापडले म्हणून. सुदैवानं कालच 2-3 दिवसापूर्वी त्या संबंधीचा जामिनाचा निकाल लागला. निकालाचं पत्र हे माझ्याकडे आहे आणि त्या निकालामध्ये कोर्टाने सांगितलं की ज्या कारणाच्या साठी त्यांना अटक केली ते कारण म्हणजे एक गांजा हा जो पदार्थ ज्याला बंदी आहे तो त्यांच्याकडे सापडला असं म्हणतात. कोर्टाने निष्कर्ष काढला की जो त्यांच्याकडे सापडलेला पदार्थ आहे त्याची कोर्टाने संशोधन करणाऱ्या यंत्रणेच्या मार्फत चौकशी केली आणि त्या यंत्रणेनं हा गांजा नव्हता ही एक प्रकारची वनस्पती होती आणि ती वनस्पती म्हणजे गांजा नव्हे आणि त्यामुळं कोर्ट या निष्कर्षाशी आलं की गांजा म्हणून 6 महिने गांजा ही वस्तुस्थिती नसताना त्या तरुणाला तरुणात टाकण्याचं काम हे त्या एजन्सीने केलं आणि म्हणून त्याला जामिनात सोडण्याच्या संबंधीचा निर्णय काल घेतला. आता ह्या नाटकोचिसच्या नावानं कुणाच्याही खिशात उद्याचं काहीतरी चाललं आणि तुमच्याकडे हे सापडलं आणि ते आधी त्याचा बंदी असा निष्कर्ष काढला की 6 महिने, 8 महिने, 10 महिने माणूस तरुणात जातो म्हणजे सरळ हे ठिकाणी सत्तेचा गैरवापर आहे आणि सतत सांगितलं जात होतं की हा गांजा नाही आहे पण ते ऐकलं गेलं नाही आणि त्याचबरोबर त्याच्या आयुष्याचे 6 ते 8 महिने तुरुंगात त्या ठिकाणी बसायला लागलं हे दुसरं त्या ठिकाणी उदाहरण हे मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि त्यामुळं ईडी असो, CBI असो, नॉर्थ केसेसची यंत्रणा असो
या सगळ्या गोष्टीचा भेद वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय आणि आज त्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी केलेली दिसते. आता याच्यामध्ये आणखीन एक गंभीर गोष्ट आहे, या नार्कोटिक्सच्या संबंधीची जी यंत्रणा आहे ते कुणालाही पकडणार आणि त्याच्याकडे हा माल सापडला असं सांगणार आणि त्याच्यासाठी साक्षीदार आणणार. आता या केसमध्ये दोन साक्षीदार त्यांनी आणले, त्याच्या एका साक्षीदाराच्या बद्दल नंतर लक्षात आले की तो स्वतः गुन्हेगार आहे, तो गुन्हेगार आहे म्हणून त्याची चौकशी करायला लागली. पण जवाब मलिकांच्या दाव्याला कस्तरी चाके फले तो जो फंच म्हणून घेतला होता त्याचं नाव गोसावी, तो फंच त्या ठिकाणी आला आणि त्यांनी काय नवाब मलिकांच्या दाव्याबद्दल सांगायचं ते त्या ठिकाणी सांगितलं. आणि ज्या वेळेला ही व्यक्ती स्वतःच गुन्हेगार आहे असं सांगितलं गेलं त्या दिवसापासून आजपर्यंत कोणत्याही यंत्रणेला ती व्यक्ती सापडत नाही. माझ्या वाचण्यात आलं की पुण्याच्या पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक करण्याच्या संबंधीचं त्याचे वादन कार्य, माझ्याकडे त्याची अधिक माहिती नाही पण माझ्या वाचण्यामध्ये ती बातमी आली. आणि त्यामुळं असं दिसतंय की जे स्वतः गुन्हेगार आहेत त्यांना पंच म्हणून नेमायचे. आता आजच आणखीन एका अशाच व्यक्तीच्या संबंधी ही गोष्ट आली की ही व्यक्ती नवाब मलिकच्या दाव्याच्या केसमध्ये पंच म्हणून घेतली गेली, ती व्यक्तीसुद्धा तिची पार्श्वभूमीसुद्धा संशयास्पद आहे आणि त्याबद्दलचं उत्तर द्या. त्याच्या माझ्यावरचे एक दोन तीन केसेस आहेत आणि अशी व्यक्ती तुम्ही पंच म्हणून घेता त्याचा खुलासा करा हे सांगितलं. पण त्याचा खुलासा करण्याच्यासाठी आज त्या ठिकाणी हे यंत्राचा फुले येत नाही. त्या व्यक्तीचं नाव जो पंच त्याचं नाव फेचर, तुम्ही कदाचित वाचलं असेल ऐकलं असेल फेचर, तर त्याचं आणि त्याच्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी आज मिळत नाही अधिक मिळत नाही. तर सांगायचं तात्पर्य असं की गुन्हेगारी गुंतलेल्या लोकांना पंच म्हणून घ्यायचं आणि चांगल्या लोकांच्या विरुद्ध पुरावा खोटा तयार करून त्यांना अडकवायचं या पद्धतीचं काम आज या विभागातून चाललं आहे. अशा प्रकारचा निष्कर्ष काढायला त्या ठिकाणी जागा आहे. ही गोष्ट त्या ठिकाणी स्वच्छ दिसते. तिसरी गोष्ट आता इन्कम टॅक्सच्या संबंधीची. आता इन्कम टॅक्सच्या संबंधी अनेक गोष्टी सांगता येतील आणि आता माझ्याशी डायरेक्ट नाही पण माझ्या कुटुंबातल्या काही व्यक्तींच्या संबंधीच्या बातम्या तुम्ही त्या ठिकाणी सांगता. अजित पवारांच्या तीन भगिनी त्यांच्याकडं या इन्कम टॅक्सच्या लोक जाऊन त्यांनी छापे मारले, त्यांना काय मिळालं मला माहिती नाही. चौकशी केली जी काही इन्कम टॅक्सची त्यांना काय मिळालं याचं कागदपत्र दिले ते मी बघितले आणि त्याच्यामध्ये आता हा मामला कोर्टात जाणार मी अधिक बोलू इच्छित नाही पण त्याच्यामध्ये काही निष्पन्न होईल असं चित्र दिसत नाही काय मागायचं. पण त्या तिघींच्याही घरी त्यांनी छापे मारले आणि जवळपास छापा मारण्याचं काम होत असं नाही असं नाही, एक दिवस होतं दोन दिवस होतात पण त्यांच्या घरात पाच दिवसाचे छापे. आता हे ज्या तिघी मुली ह्या वर्ध्यामधील आहेत त्यांच्या घरामध्ये पाच दिवस 14 किंवा 15 लोक छापा मारण्याच्यासाठी जाऊन बसणार, साधारणतः मध्यम वर्गाच्या घरामध्ये 14-15 लोकांना घराच्या माणसांच्या शिवाय ऐकविरोध करणंसुद्धा शक्य नसतं. पण त्या पद्धतीनं आणि ते एखाद दिवस नाही 5-5 दिवस आणि त्यातले 1 ते 10 दिवसाच्या नंतर काही नाही हे कळल्याच्या नंतर तरी त्या ठिकाणी बसून हे लोक होते. त्यांचं वागणं काय वाईट होतं असं नाही, त्याच्याबद्दल तक्रार नाही, ते वागत नीच होते. पण त्यांना विचारलं की तुमचं काम संपलं आहे का, तर त्यांना फोन यायच्यावरून तुम्ही अजून विश्वास थांबा
एक दिवस झाला, दोन दिवस झाले, तीन दिवस झाले, चार दिवस झाले, पाच दिवस झाले, ते सांगायचं ते आमचं काम संपलं आहे आता, तर नाही म्हणजे थांबवते आणखी काहीतरी प्रश्न विचारत, नवीन प्रश्नवाली पाठवतो, तेच ते प्रश्न विचारले आणि शेवटी की यंत्रणाची चौकशी करायला झाली ती कंटाळली आणि ते विचारले छान संभावनाली पुढचा आदेश येईल त्याची वाट बघत असेल, पण एखाद्या मुलीच्या घरी वडिलीच्या घरी या पद्धतीने इतके लोक पाठवणं, पाच पाच दिवस ठेवणं, त्यांच्यावर दबाव आणणं आणि शेवटी कुठंतरी असं म्हणायचं की याच्यात काय अजितदादांचं कुठं नाव आहे का, कुठं काही माहिती आहे का, जास्त काही विचारलं नाही, आपण सहज चौकशी केली पण त्याच्यात काही नाही आहे दिसल्याच्या नंतर तुझं काही केलं नाही, पण माझा त्या संबंधीचा आक्षेप हा आहे की पाच दिवस एखाद्याच्या घरामध्ये काम नसताना तुम्ही चौकशी करायचा अधिकार आहे, त्याच्यातले बाद नाही कोणी चौकशी केली, तुझ्या माझ्या घरून चौकशी केली, त्यांनी माझी तक्रार नाही, त्यांचा अधिकार आहे, पण त्यांनी चौकशी केल्याच्या नंतर त्यांचं काम झालं तिचं पाहुणचार घेण्याच्यासाठी थांबू नये, एखाद दुसऱ्या दिवशी पाहुणं ठीक असतो, दोन दिवस पाहुणे ठीक असतात, तर आज जर जर पाहुणा राहायला लागला तर जो कोणता जसा या पाहुण्याची आत्मसृती केली नाही, पण विचारा पाहुण्याचा दोष नव्हता, पाहुण्याला वजून आदेश होते आणि त्यामुळं हे लोक पाच पाच दिवसाचे त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी बसून होते, आता हे सगळं चित्र बघितल्यानंतर हा एक प्रकारे महाराष्ट्र सरकार जी सर्वेस करण्याच्यासाठी आज त्या ठिकाणी पाडलं टाकलेली आहे आणि त्याच्यासाठी या यंत्रणेचा पूर्ण वापर हा केला जातो हे स्वच्छ भरणं दिसतं. आता दुसरी गोष्ट अशी आहे की काही लोक आता समर्थन करणार आहे, एक तुमची गमतीची गोष्ट आहे की हे छापे किंवा आमचे प्रकार याच्याबद्दल कुणीतरी कुटुंबियांनी किंवा कुणीतरी काही मतं मांडली, जे छापे टाकतात त्यांनी हा निर्णय घेतला त्यांनी काही खुलासा केला तर मी समजू शकतो, पण खुलासा करायला भाजपचे नेते पुढे येतात, कुठल्या गोष्टीचा खुलासा करायला एक तर माजी मुख्यमंत्री येतात, दुसरे त्यांचे मुंबईचे माजी अध्यक्ष येतात किंवा अन्य अध्यक्ष पदाधिकारी येतात, मला हे समजत नाही शासकीय यंत्रणेच्या एखाद्या कारभाराच्या संबंधी कुणाची तक्रार असली तर त्या खात्याच्या मंत्र्यांनी त्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्या संबंधीचं भाष्य केलं तर मी समजू शकतो, त्या प्रवक्त्यांनी भाष्य केलं तर हे मी समजू शकतो, पण भाजपचे नेते या सगळ्या ॲक्शनच्या संबंधी त्यांचं समर्थन करायला सगळ्याच पुढे असतात, याचा अर्थ स्वच्छ आहे की हे सगळे निर्णय अक्षांनी सत्ता हातात असल्याच्या नंतर त्यांना महाराष्ट्रातलं सरकार आता दोन वर्ष बाहेर आली हे सरकार टिकणार नाही हे जे सांगत होते ते काही लोक सतत सांगत होते निवडणुकीच्यासाठी मी येणारच, पण ते येणारच हे काही जमले ना, त्या सगळ्यामधून अस्वस्थ झालेले लोक आज या सत्तेचा गैरवापर करून राज्याला अस्थिर करण्याच्या संबंधीचा प्रयत्न त्या ठिकाणी दिसतोय आणि त्या पद्धतीनं राजकीय अक्षानं या सगळ्या चौकशा सुरू झाल्यात हे त्या ठिकाणी दिसते, आणखी अनेक गोष्टी याच्यामध्ये सांगता येतील, याचं उदाहरणार्थ त्याच्यामध्ये तुम्ही हे बघितलं असेल की एक जुने नेते भाजप होते जे विरोधी पक्ष नेता म्हणून सुद्धा काम त्यांनी केलं विधानसभेमध्ये, एकनाथराव खडसे, हे एकनाथराव खडसे विधानसभेत अत्यंत प्रभावी भाजपचे नेते होते आणि त्यांच्या हाताखाली देवेंद्र फडणवीस वगैरे अनेक लोक असत, त्यांनी मध्यंतरी त्या पक्षाचा त्याग केला दोन वर्षापूर्वी आणि राष्ट्रवादीमध्ये आले, एकनाथ खडसे हे जवळपास 20 वर्षाच्या नंतर घास महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये हे भाजपचे नेते होते, 20 वर्षाच्या पेक्षा जास्त
विधिमंडळाचे नेते आणि पक्ष संघटनेत त्याच्या आधीपासून काम करणार. पण त्यांनी पक्ष सोडला आणि राष्ट्रवादीमध्ये गेले तर ताबडतोब त्यांना त्यांच्या घराच्या लोकांच्या विरुद्ध खटले सुरू झाले, त्यांच्या विरुद्ध कुटुंबियांच्या विरुद्ध खटले सुरू झाले, त्यांच्या जावयाच्या संबंधीचे खटले सुरू झाले, इतर काही क्षेत्राच्या कुठल्या व्यवहाराबद्दल खटले केले गेले. त्याच्यामध्ये खडसेंच्या पत्नी यांचाही उल्लेख केला गेला. सुदैवानं काल परवाच यासंबंधी कोर्टाने प्राथमिक निर्णय दिला आणि त्याच्यामध्ये एकदाचा खडसे यांचा संबंध आहे का नाही यासंबंधीची शंका व्यक्त केली, संबंध नाही असं घोषित केलं. आणि याच्यातून स्वच्छ हे दिसतंय की अनेक वर्ष त्या पक्षाचं नेतृत्व ज्या व्यक्तीने केलं त्यांनी पक्ष सोडला की लगेच सत्तेचा गैरवापर करून त्याचं हृदय या पद्धतीनं खटले करत त्यांना अटक करण्याच्या कुटुंबियांना कुटुंबातल्या महिलांना समन्स करण्याचं इथपर्यंत जाण्याची आज त्या ठिकाणी ही केली जाते. आणि एक आणखीन एक गमतीची गोष्ट दिसते की माझ रस्त्याचे एक दोन लोक असे एखाद दिवसा माजी खासदार आणि एक माजी मुख्यमंत्री त्यांनी एखादी रोज बोलली की यांचा जर ताबडतोब सुरू करते आणि यांचा जर ताबडतोब त्यांच्यामध्ये ॲक्शन घ्यायला सुरुवात करते. हा एक नवीन फराळ आज महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आज यासंबंधी खरं सांगायचं म्हणजे केंद्र सरकारने या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे. पण अशाबद्दल यातना देऊन हे सरकार डिसर्वलाइज कसं करता येईल असा निर्णय घेऊन जर सत्ता झाली फक्त राष्ट्रीय पातळीपासून त्याच्यात सहभागी असतील तर त्यांच्याकडून या गोष्टीला संरक्षण हे दिलं जाते ही गोष्ट त्याच्यामध्ये स्वच्छ दिसते. दुर्दैवानं आज ती त्या ठिकाणी दिसते की वृत्तपत्रामध्ये काल नाही मी मुख्यमंत्र्यांचं काल भाषण ऐकलं, त्याच्या भाषात काय त्यांनी त्यांची भूमिका मांडायची मांडली आणि त्याला आज मी माजी मुख्यमंत्र्यांनी उत्तरं देण्याच्या संबंधीची त्यांची मतं त्या ठिकाणी मांडली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये काही करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं. मी अत्यंत जबाबदारीने सांगतो की हे जे आघाडीचं सरकार झालं ते सरकार बनवण्याच्यामध्ये आमच्या काही सरकारांचा हात होता, त्याच्यात माझाही किंचित होता, माझाही त्याच्यात सहभाग होता. आणि मी ज्या वेळेला आमदारांच्या ह्या वेळेला त्या बैठकीला आम्ही आमदारांची बैठक घेतली सगळ्या, त्या बैठकीमध्ये नेतृत्व कोणी करायचं यासंबंधी एक दोन तीन नावं आमच्याकडे आलेली होती आणि उद्धव ठाकरे ती गोष्ट ॲक्सेप्ट करायला तयार नव्हते. ते माझ्या शेजारी बसले होते. तुम्ही विचारलं काय करायचं कुणाला करायचं, उद्धव ठाकरेंचा हात मी हातात धरला आणि तो हात मी असा वर केला आणि सांगितलं हेच होते. म्हणजे त्यांची त्या ठिकाणी हात वर करायची तयारी नव्हती, त्यांची मुख्यमंत्री व्हायची तयारी नव्हती, त्यांना अक्षरशः सक्तीनं मी हात वर करायला होता. आणि नंतर त्यांनी सांगितलं आणि ती गोष्ट सत्य आहे की त्यांच्या वडील आणि मी सहकारी होतो. म्हणजे या लोकांना मी वयाच्या 3-4-5 वर्षापासून पाहिलेली आहे. बाळासाहेब माझे मित्र होते, बाळासाहेबांचे माझे राजकीय मजलेच असायचे. व्यक्तिगत सलोख हा अत्यंत जवळचा होता. बाळासाहेब एका दिलदार म्हणूनचे ग्रस्त होते आणि त्यामुळं या ग्रस्तांनी महाराष्ट्रासाठी काही योगदान दिलं. आज म्हणजे बाळासाहेबांनी त्यांच्या संघटनेने आणि ज्यावेळी सरकार बनवायची प्रसंग आला त्यावेळी 3 पक्षामध्ये सगळ्यात जास्त आमदार हे त्यांच्या पक्षाचे होते, त्यामुळे त्यांच्या पक्षाचा नेता करायचं ठरले. तर नंतर आपल्या जुन्या मित्राच्या
चिरंजीवाला ही समाजाची घ्यायला आपण लाख फाडावं असा माझा आग्रह होता. आणि माझा आग्रह असल्यामुळे मी सक्तीने त्याचा हात वर केला. सगळ्यांनी टाळे वाजून त्याचं स्वागत केलं आणि त्यांची निवड त्या ठिकाणी झाली. पण माझी फडणवीस साहेबांना विनंती ही आहे की कृपा करून असल्या गोष्टीतून अक्षर घेऊ नका. त्यांना त्याची काही माहिती असेल, कारण फडणवीस यांनी 5 वर्ष उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यावर काम केलं, त्यामुळे त्यांना प्रदर्शनाचा परिचय हा निश्चित आहे. आणि त्यामुळे आज अशा प्रकारचा आरोप हा उद्धव ठाकरेंच्या करणं मला स्वतःला योग्य वाटत नाही. त्याची वस्तुस्थिती ही मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर मुद्दाम सांगू इच्छितो. त्यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतली, प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी असते. आता मी अनेक वर्ष मुख्यमंत्री होतो, माझी पद्धत काही घडल्यास की स्वतः जाऊन तिथं बसायचं. भूकंप झाला मी जाऊन 15 दिवस तिथं बसलं जातो. ते आणखीन काय काय झालं तसे काही लोकांची अशी भूमिका असते की संकट आलं, त्या संकटाला जाण्यासाठी सगळी यंत्रणा ही योग्य दिशेनं कामं लावायची असेल तर निर्णय घेणारा माणूस एका ठिकाणी बसून पाहिजे. आणि म्हणून त्यांच्यावरती सतत टीका केली जाते की हे बाहेर फिरत आहेत की आहेत तर काही अडचण नाही. पण मी बघितलं की मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर 1-2-3 संकट बाहेर असतात. आई अतिवृष्टी झाली, कोकणामध्ये कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालं, आणखीन मराठवाड्यामध्ये शेतीचं नुकसान 2 झालं. या प्रत्येक वेळेला काय राज्य सरकारच्या वतीनं करण्याची गरज आहे ते करण्याच्यासाठी मुख्यमंत्री आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी पूर्णपणे ताकद लावली. देशाला आणि जगाला, देशाला आणि महाराष्ट्राला करोनाचं एवढं मोठं संकट आलं, त्या करोनाच्या संकटाच्या वेळेला मुख्यमंत्री त्यांचे सगळे सहकारी यांनी प्रयत्नाची फरक असता केली. लोकांना सांगितलं की लॉकडाऊन आहे, तुम्ही काळजी घ्या आणि तुमच्यासाठी जागेची खरी खबरदारी आम्ही घेतो. आणि त्यासाठी ती खबरदारी घेतली आणि सुदैवानं महाराष्ट्रातल्या वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, मेडिकलचा स्टाफ असेल, या सगळ्यांनी प्रयत्नांची फरक असता केली आणि महाराष्ट्राच्या जनतेला त्या करोनाच्या संकटातून बाहेर काढायला फार मोलाची कामगिरी केली. त्यांच्या पाठीची मुख्यमंत्री आणि त्यांची सरकारची वेळ झाली. अगदी राजेश तोफेसारख्या तरुण मंचाचं सुद्धा नाव महाराष्ट्रामध्ये त्यावेळी झालं, कारण अखंड या सगळ्या प्रश्नांना तोंड देण्यासाठी प्रयत्नांची फरक असतात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी होत होती. आणि म्हणून कामाची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. हे एखादं काम संकट प्रसंग राज्यावर आला तर त्याच्यासाठी पूर्ण ताकदीनं एका ठिकाणी बसून प्रयत्नांची फरक असता करतात आणि त्यामुळे त्यासाठी त्यांच्यावर टीका टिप्पणी करणं हे मला स्वतः योग्य वाटत नाही. म्हणून यासंबंधीचं माझं मत मी या ठिकाणी दिलं. तर असं वाटतं की यापेक्षा अधिक मला काही आपल्या सगळ्यांना सांगायची आवश्यकता नाही. हे एवढंच सांगू इच्छितो की त्यांनी छापे वाजणं वगैरे जे काही उद्योग केले ठीक आहे, त्यांनी छापे वाजू शकतात, किती दिवस करू शकतात, काही करू शकतात, त्याचं जर वाद नाही. पण हे सरकार यत्किंचित हरणार नाही. हे सरकार 5 वर्षाचा कालखंड पुन्हा करू आणि हे सरकार आपल्या कामानं जनतेचा विश्वास आणि पाठिंबा घेऊन पुन्हा एकदा सत्तेवर आल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून ती मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना देतो. आता तुम्हाला काही विचारायचं असेल तर मी हा माईक तुमच्याकडे देस. हा पवार साहेब, उद्धव ठाकरेंना आता 2 वर्ष पूर्ण होत आहेत. आता अजित पवार मुख्यमंत्री होतील या भीतीने त्यांच्या मागे भाजप त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करते का? साहेब, 1 वर्षाने मान्य केली आहे, त्यामुळे दुसरी कोणती व्यक्ती त्या ठिकाणी येण्याच्या संबंधीचा विषय होणार नाही.
शेतकऱ्यांना अमानुषपणे चिरडलं गेलं. अजय मिश्रा या केंद्रीय राज्यमंत्र्याला मोदी सरकार पाठीशी का लागला? उत्तर प्रदेश मध्ये त्या दिवशी जीएस होतो, नंतर तिथल्या लोकांची वाढ झाली गाठी झाल्या. कसं आहे की तिथं सत्तेची गुजणी काही लोकांच्या डोक्यात होतो आहे. मी काय सगळ्यांना जोर देत नाही, पण ज्यांच्या हातात सत्ता आहे, आता ज्यांनी ही गाडी चालवली म्हणून ज्यांचा आरोप आहे, ज्यांच्या गाडीखाली चार लोक, तीन लोक, पाच लोक काय मृत्यू होते सगळे असं म्हणते लक्ष देत नाही. याच्यावर काय असं आहे की आत्ताचं केंद्र सरकार वर्किंग क्लास आणि फार्मिंग कम्युनिटी शेतकरी या दोन प्रश्नाच्याकडं, यांच्या प्रश्नाकडं पूर्ण दुर्लक्ष करण्याची नीती आहे. त्यांचा पाठिंबा त्या गोष्टीच्यासाठी नाही. अनेक प्रश्न आता असं म्हणजे ज्या पार्लमेंट काहीतरी त्याची शिक्षणची तारीख जाहीर झाली 19 का 22 त्याची 22 नोव्हेंबर. आपण बघाल की यावेळेला संसदेचं सेशन सुरू होईल, त्यावेळेला विरोधी पक्षाची संख्या कमी असेल, पण सगळं लक्ष हे जे शेतकरी आणि कामगारांच्यावरचे जे अत्याचारित अन्याय आहे विचूक करणं, त्यांच्यावर अत्यंत आघात करण्याचं काम चालू आहे, त्यावर त्यांचं चित्र हे दिसेल. देशातल्या सगळ्या प्रमुख विरोधी पक्षाच्या सहकाऱ्यांची बैठक माझ्याच घरी झाली, त्याच्यामुळे या प्रश्नाच्या बाबतीत तडजोड नाही ही भूमिका सगळ्यांची आहे. हे राज्य सरकार सर्वात भ्रष्ट सरकार आहे आणि वसुलींसाठी त्यांच्याकडे काही चिप्स आहेत, सॉफ्टवेअर्स आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. ऐकलं माझं म्हणजे ती चीफ त्यांनी तुम्ही दाखवली एकदा आमच्या जनरल भर पडेल अशी चीफ कशी असते, त्या चीफमधून वसुली कशी होते. म्हणजे असं आहे की जे ग्रस्त फास वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि साधारणतः त्या पदात मी त्या पदावर होतो आणि त्या पदावर मी असल्याच्या नंतर मी टीका चिन्हने करतो, पण टीका आणि चौफाने चिन्हने करत असताना काही कोणत्या भागावर लागतात तर आपण स्वतःच होतो. मुख्यमंत्री पद किंवा माजी मुख्यमंत्री पद हे एक इन्स्टिट्यूशन आहे, त्या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा ठेवावी लागते. देवेंद्र फडणवीसांच्याकडून त्या प्रतिष्ठेला धक्का लागेल असं कधी माझ्या सरकार वाचलं नव्हतं. पण आज सत्ता नाही ती गेली त्याचं दुःख त्यांना इतकं होत आहे की त्यांनी फरवाच सांगितलं की मी अजूनही मुख्यमंत्री आहेच, त्यामुळे आता अजूनही मुख्यमंत्री आहेच हे जे त्यांच्या डोक्यात आहे, तर मी खुदा येणार 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 हे जे त्यांचं व्यक्ती होतं त्याच्याशी सुसंगत आहे. त्यांना सत्ता मिळवल्याशिवाय चेंज करणार नाही, त्यामुळे ते अखंड असं काहीतरी होतील अशा निश्चयासाठी यावं का काय असं मला वाटायला लागलं. सर, हेच फडणवीस म्हणतात की मी महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. मी त्यांना नेमकं काय सुचवत मला गमत असतं वेगळा महाराष्ट्राचं बंगाल म्हणजे काय? बंगाल हे देशातलं महत्वाचं राज्य आणि देशाचा सगळं इतिहास बघितला, स्वातंत्र्याचा इतिहास बघितला. बंगाल, महाराष्ट्र आणि पंजाब ही तीन राज्य नेहमी एकच आहेत. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा वगैरे आपण राष्ट्रगीतापासून सुद्धा घ्यायचो, त्याच्यामध्ये वन म्हणजे वेस्ट बंगाल आणि महाराष्ट्राचा संबंध वेस्ट बंगालशी अत्यंत गर्वाचा आहे. कदाचित आपल्याला माहीत असेल किंवा नसेल, बंगाली भाषा आणि बंगाली भाषा आणि वराची भाषा ही सुद्धा अत्यंत जवळची आहे. बंगालमधलं साहित्य, संस्कृती या सगळ्या अगदी रवींद्रनाथांच्या पासून जे योगदान झालं आणि स्वातंत्र्याच्या राजामध्ये सुभाषचंद्र बोसांच्या पासून ज्यांनी योगदान दिलं तेच योगदान महाराष्ट्रामध्ये लोकांनी चैतन्यांनी दिलं असेल किंवा तत्सम नेतृत्वांनी दिलं हे महाराष्ट्र आणि बंगालचा एक इतिहास आहे. भाषेमध्ये सुद्धा सांगले आता उदाहरणार्थ मराठीमध्ये मी असं म्हणलं की मला बंगला भाषा बोलता येत नाही असं मी वाक्य वापरलं, त्याचं बंगालीमध्ये मी बोललो
आम्ही लग्नात बोलते फायदे आम्ही लग्नात बोलते फायदे ना हे त्याचं लग्नात निसत तर मी स्वतः ज्या लग्नातून जातो 2-3 दिवस मी राहिलो की सर्वच वर्गाची मला कळतं पण वर्गाची भाषा वर्गाची भाषा त्या अत्यंत जवळच्या भाषेत आणि वंगाल आणि महाराष्ट्र यांचं योजना बंद हे अत्यंत जुने आहेत आणि त्यामुळं रवींद्रनाथांनी जे वंगालचं वैशिष्ट्य वाजवलं सुभाषचंद्रांनी वंगालचं वाजून योगदान देशासाठी केलं ते आम्ही महाराष्ट्रात होऊन देणार नाही किंवा त्या दर्जाचं नेतृत्व किंवा त्या दर्जाचे कवी किंवा त्या दर्जाचे राष्ट्रभक्त महाराष्ट्रात होऊन देणार नाही असं त्यांना म्हणायचं काय मला वाटेल पण मला असं वाटतं की तसं जो राज्यांच्या समजली आणि जो मुख्यमंत्री होता त्यांनी असं बोलू देशामध्ये प्रमुख विरोधी पक्षामध्ये काँग्रेस हा एक मुख्य विरोधी पक्ष आहे. आज त्यांच्या वर्किंग कमिटीची बैठक होती. राहुल गांधींना पुन्हा अध्यक्ष करा अशी त्यांच्या पक्षाकडून मागणी केली आहे. अर्थात तो त्यांच्या पक्षाचा भाग आहे पण एकूण तुम्हाला या परिस्थितीवर काय मत आहे की काँग्रेस पक्षाने आपल्या पक्षाचं नेतृत्व कोणाचं सोपं पक्ष त्यांचा अधिकार नरेंद्र फिजीच्या हातात त्यांनी जर सूचक दिली तर त्याला काँग्रेस जनांना एक प्रकारचा आत्मविश्वास वाढवायला त्याची मदत होईल असं मला वाटतं. पण श्रुतीच्या पक्षाचा निर्णय त्यांच्या सरकारांशी होतंही महत्वाचे माझं मत महत्वाचं नाही. तर दुसरं असं रोहित पवारांनी खड्यामध्ये महाराष्ट्रातला सर्वात उंच ध्वज भगवा फडकवलाय नेमकं त्याचा अर्थ काय घ्यायचं काही म्हणतात पवारांचं भगवं राजकारण सुरू झालं किंवा पवारांनी काही निर्णय घेतला तर त्याची चर्चा होती ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्या याचा चर्चा होणं तुम्ही लोकांनी छापणं हे किती फायद्याचं आहे त्यासाठी आम्हाला काही जाहिरात द्यावी लागतील त्यांनी. पण त्या ठिकाणी भगवा हा कशाचा प्रतीक शिवछत्रपतींचा शौर्याचा स्वातंत्र्यासाठी त्या काळातल्या स्वातंत्र्यासाठी त्यागाचा त्याचं प्रतीक म्हणून त्याच्याकडे ओळखलं जातं आणि त्यामुळं त्या ठिकाणी हा ध्वज फडफडलेला असेल त्याच्यातून एक त्याच्या माध्यमाचा खूप इतिहास आहे त्याचं स्मरण ठेवावं ही त्याच्या माध्यमाची भावना आहे. त्यामुळं इतर कोणते जाय लागला तिकडं कोणते जाईल याचा देखील चिंता करण्याची कारण. तर सकाळी किरीट सोमानी एक प्रेस नोट ट्विट केली आयकर विभागाची की काल जे छापे पडले तुमच्या बहिणी तुमच्या अजित पवारांच्या बहिणी होती त्यात 184 कोटी सापडले असा त्यांचा दावा आहे. त्याच्यानंतर इन्कम टॅक्स कमिशनर त्यांचं एक स्टेटमेंट आहे की याच्यामध्ये 2 मोठे उद्योजक होते कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीचे 184 तर त्याच्यामध्ये 180 दोन लोकांचे होते जे उद्योजक होते मी म्हणत नाही जे स्टेटमेंट चालू त्यांचं आणि 4 कृतीमध्ये त्यांनी एकंदर रेट 70 टक्के 30 लोकांच्या घरावर टाकले त्या 70 ज्या रेट टाकले आहे त्याच्यातल्या 2 लोकांच्याकडं तुम्ही सांगितलेली वरती 4 कृती सोडली तर सगळी रक्कम दोघांच्याकडे गेली जाहीर काय ते कुणा त्यांचं म्हणणं जे काही 3 कृती 4 कृती आहेत ते 30 वर्ष झालेल्या 28 लोकांच्याकडे चालू तर ते 28 लोक काय त्याची 80 वाजाकडून पण माझ्या घरातल्या मुलींच्याकडे काय सापडलं हे मला माहिती आहे त्याचं स्टेशन असतं माझ्या गाडीच माझ्याकडे पण ते किंचित आहे एवढं सोहळ सांगतो त्याच्याबद्दल मी काय अधिक सांगू इच्छित नाही. सर आपण म्हणलं कसं केंद्राने 35,000 कोटी राज्याला देणं लागतं जीएसटी आणि 4-5,000 कोटी रुपये महाराष्ट्राने बंद केलं किंवा काय हे प्रत्येक गोष्टीत सुडाचं आणि द्वेषाचं राजकारण चालू आहे. असं आहे की दोन गोष्टी की सत्ता हातात गेली की देवेंद्र फडणवीसांना सहन होत नाही आणि देवेंद्र फडणवीस
आणि त्यांचा पक्ष या सगळ्या गोष्टीच्या अतिशय अस्वस्थ आहे. त्या सगळ्याचे परिणाम एक आरटीआय आलेला आहे. आरटीआय मध्ये माहिती आलेली आहे, 1.5 वर्षामध्ये फडणवीस साहेबांनी 231 पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले. हे सामान्य आहे का, म्हणजे नॉर्मल आहे का, 231 पत्र 1.5 वर्षात कोणी लिहिले? मला माहिती नाही. माहिती असती तर बोललं असतं. त्यांचा विरोधी पक्ष नेते आणि मुख्यमंत्री यांचा जो खर्च आहे महाविकास आघाडी पुन्हा लोकांच्या मतांवर सत्तेत येईल असं आपण आता सांगितलं. आगामी जे महापालिका आणि पुण्या जे इलेक्शन आहे तर ते महाविकास आघाडी एकत्र लढणार काय मी याचं सांगू शकलो नाही. पण माझ्या पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जे आहेत जयंत पाटील आणि विधिमंडळ पक्षाचे जे नेते आहेत अजित पवार यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की त्या त्या जिल्ह्यात तिथलं जे शिवसेना भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांचे नेते एकत्र बसून या संबंधीचे निर्णय घेतील किंवा या तीन पक्षाचे राज्याचे नेते एकत्र बसून या संबंधीचा निर्णय घेतील. आपल्याला काय म्हटलं आपलं माझं माझं मत हा आदेश होतो लक्षात घ्या. राष्ट्रवादीच्या दृष्टीने मी मत घेतला हे काही नाही म्हणणार आहे. घ्या त्यामुळे माझं मत मी घेत नाही. त्यांनी बसून ठरवावं. त्यांनी ठरवल्याचे मला विचारते ही योग्य करणं मी सांगितलं. पण ज्यांच्या कारणात सांगितलं मला नाही झालं. अण्णा हजारेचं जे आंदोलन झालं त्याला संपूर्ण देशाने स्वतःहून पाठिंबा दिला. असं आहे की तिथं जे 10 महिने 12 महिन्याचे आंदोलन चालू आहे मी स्वतः तिथं 2-3 दा जाऊन आलो. दुर्दैवानं त्या आंदोलनामध्ये जो या सहभागी झालेले घटक आहे त्याच्याबद्दल केंद्र सरकारची भूमिका सौजन्यपणाची आहे असं मला दिसत नाही. तिथं जे सहभागी झाले त्याच्यात जास्तीत जास्त लोक या प्रवास सगळे नाही. पंजाब हरियाणा वेस्टर्न यूपी आणि राजस्थानचा काही भाग इथे आहे आणि त्याचे सर पंजाब जास्त आणि त्यामुळं आमचं सांगणं असतं केंद्र सरकारनं की पंजाबमधला शेतकरी हा अस्वस्थ होऊन जीवन होता. पंजाब हे सीमेवरचं राज्य आहे आणि सीमेवरच्या राज्याच्या बहुसंख्य शेतकऱ्यांना आपण अस्वस्थ केलं तर त्याचे दुष्परिणाम होतात. एकदा या देशाने अशांत पंजाबची किंमत दिलेली आहे अगदी इंदिरा गांधींच्या हत्येपर्यंत किंमत दिली त्यामुळे आणि दुसऱ्या बाजूने पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी शीख समाजाचे असो की हिंदू असो त्यांनी या देशाच्या अन्न पुरवठ्याच्या संबंधी प्रचंड योगदान सतत दिले. या देशाच्या संरक्षणाचा प्रश्न ज्यावेळी येतो त्यावेळेला तुम्ही महाराष्ट्रामध्ये भाषण करतो इंच जरूर म्हणतो पण पंजाबच्या सीमेचा माणूस हा त्यांना तोंड देतो साहेब लढाईला तोंड देतो आणि त्यांची सवन सीमा ही पाकिस्तानची सीमा त्यामुळे त्या सीमेवर त्यांना तोंड द्यावं लागतं. आणि म्हणून असा त्याग करणारा देशासाठी अन्नधान्याच्यासाठी स्वयंपूर्णता करणारा हा घटक जर काही प्रश्नाच्यासाठी अग्रहानं बसलेला असेल तर त्याचा प्रश्न राज्यकर्त्यांनी लक्ष दिलं पाहिजे ही राष्ट्रीय गरज आहे. पंजाब का आपने इशू बात किया बीएसएफ का जो इशू है 50 किलोमीटर तक का 50 किलोमीटर तक का जो एरिया है उनको बीएसएफ के कंट्रोल में दिया गया. पंजाब के साथ साथ कुछ और राज्यों ने भी विरोध किया. आप खुद डिफेंस मिनिस्टर रह चुके हैं किस तरीके से देखते हैं इस विषय में क्या है जीते सही किया नहीं. मैं जानना चाहता हूँ जाऊंगा तो जरूर जाऊंगा. इस पर मैं रिएक्शन नहीं दे रहा हूँ. मैं इस इशू पर साहब से बात करूँगा उनसे उनकी राय क्या है वो जानना चाहूँगा और फिर रिएक्शन दे क्योंकि देश की सीमा के बारे में कोई भी इशू हो
तो वहाँ मेरे जैसे आदमी ने एक जमाने में जो देश का रक्षा मंत्री था उसने जरा समझदारी से सोच कर होने की आवश्यकता है और मैं इस पर से लूंगा बाद में जरा हूँ देख राज्यातलं सरकार पडेल असं भाजपकडून अनेकदा सांगितलं जातंय आणि त्याच अनुषंगाने भाजपकडून एक राजकारण सुरू आहे परंतु पंकजा मुंडे यांनी त्याच्यावरती काल भाष्य केलं की हे आता बंद करा आणि आपण विरोधकांची भूमिका सक्षम राबवावी असं पंकजा मुंडेने व्यक्त केलं आणि त्याच्यावरती फडणवीसांनी मात्र बोलणं टाळलेलं दिसतंय काय नेमकं या मागं मला काही त्याचं भाष्य करायचं की एवढे गोष्टी नेते नाही आहेत की ज्यांनी काही सल्ला दिला त्याच्यावरून मी काही सांगेल त्यांचा अंतर्गत आपल्या पक्षाचं धोरण कसं असावं याबद्दल त्यांनी सांगितलं असेल त्याचा मला भाषा करायचं कारण सर तुम्ही आता इन्कम टॅक्सचा विषय काढला होता दोन दिवसापूर्वी पीठ सोमयांनी पुण्यात प्रेस घेतली आणि जे काही इन्कम टॅक्सचे छापे झाले अजित पवारांच्या बहिणींच्या घरी त्यांच्यामध्ये त्यांच्या नावे बेहिशोबी मालमत्ता असल्याचं त्यांना आढळून आलं असं सांगितलं त्यांनी इन्कम टॅक्सचे जे स्टेटमेंट घेतील त्याच्यात आता म्हणजे यांना कसं माहिती ही माहिती एक तर ज्यांच्याकडे छापा असेल त्यांना माहिती असेल दुसरी माहिती ज्यांनी छापा टाकला त्यांना माहिती असेल तिसरे ज्यांचा ह्याच्याशी संबंध आहे त्यांना कसं माहिती असं आहे की ही सतत एक पॉलिसीची सर्च करायचा त्याच्यातून प्रसिद्धी मिळवायची आणि निश्चित प्रमाणात कोणावर काही आरोप करायचे असं काही लोक करतात त्यातला हा भाग आहे त्यापेक्षा जास्त नाही शेवटी त्याचा कॉग्निशन सामान्य माणूस किती घेतो त्याचा अंदाज लावा.